नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नांदेड रुग्णालयामध्ये 24 तासांमध्ये आणखी 14 मृत्यू. 4 दिवसांमध्ये नांदेड रुग्णालयातील मृतांची संख्या 51 वर. 24 तासात दगावलेल्या 14 रुग्णांमध्ये 3 बालकांचा समावेश. नांदेड रुग्णालयातील पाहणी दौऱ्यादरम्यान महिलांनी सुप्रिया सुळेंसमोर फोडला हंबरडा. 14 वर्षानंतर प्रसूती झालेल्या महिलेची 5 महिन्यांची मुलगी दगावल्यानं अश्रू अनावर. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. बाळ आणि आईच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयामध्ये 3 दिवसांमध्ये 63 जणांचा मृत्यू. मेडिकलमध्ये 43 तर मेयोमध्ये 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. बीडच्या आंबेजोगाईमध्ये खासदार हेमंत पाटलांविरोधात डॉक्टरांची रॅली. नांदेडच्या अधिष्ठात्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याप्रकरणी पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची डॉक्टरांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार हेमंत पाटलांच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. स्वच्छतागृह हेमंत पाटलांचे स्वच्छतागृहामध्ये लावले फोटो. नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी मनसेचा डीनला घेराव. डीन डॉक्टर राजा गजभिये यांच्या समोर मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नितीन राऊतांची नागपुरातील मेयो रुग्णालयामध्ये पाहणी. राऊतांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची चर्चा. औषधांच्या तुटवड्याकडे प्रशासनाचं लक्ष देण्याची केली मागणी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाहणी. रुग्णालयातील औषध साठा, बेड्सची संख्या, रुग्णांवरील उपचारासंदर्भात विचारपूस आणि आढावा. बीडच्या आष्टीमध्ये उद्या मनोज जरांगेंची सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोरदार तयारी. धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत. कार्यकर्त्यांकडून जरांगेंवर फुलांची उधळण. मनोज जरांगेंविरोधात समता परिषदेची छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी जरांगेंच्या सभेवर बंदी घालण्यात. नागपुरातील पुरानंतर नुकसान भरपाईसाठी स्थानिक नेत्यांची महापालिका कर्मचाऱ्यांवर दमदाटी. नागपूर पोलिसांचा युवक काँग्रेस विरोधात कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. जळगावच्या दापोरीमधील वाळूच्या लिलावाविरोधात सरपंचासह ग्रामस्थ आक्रमक. वाळू लिलावासाठी खोट्या सह्यांचा ठराव घेतल्यानं ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. पालघरच्या नालासोपाऱ्यामध्ये आम आदमी पार्टीची निदर्शनं. खासदार संजय सिंह यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध. टोलदारी दरवाढी विरोधात मुलुंड टोलनाक्यावर मनसेचं उपोषण सुरू. पोलिसांनी कितीही अटकाव केला तरी उपोषण करण्यावर ठाम असल्याची मनसे नेते अविनाश जाधव यांची भूमिका. अहमदनगरातील शिर्डी संस्थानच्या प्रस्तावाविरोधातील आमरण उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा. संस्थानने देशभरामध्ये साईबाबा मंदिर निर्माणाला 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला होता. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. गेटवर चढून कुलगुरूंच्या कार्यालयात जाण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिरववाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. अधिकाऱ्यांना घेराव घालत लवकरच लवकर रस्ता दुरुस्त करण्याची केली मागणी. नाशिकच्या सिन्नर शिर्डी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. सिन्नरमधील 41 गावांमधील नागरिक आक्रमक. चारा पाण्यासह इतर मागण्यांसाठी 21 दिवसांपासून आंदोलन सुरू. भाजपची ओबीसी जागर यात्रा. आज गडचिरोलीमध्ये यात्रेच्या माध्यमातून भाजपच्या ओबीसी धोरणांबाबत जनजागृती. गडचिरोलीमध्ये होणाऱ्या कुणबी महामोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बॅनरबाजी. शहरातील प्रमुख मार्गांवर मोठमोठे बॅनर. अहमदनगरमधील अकोले इथं आदिवासी समाजाचा मोर्चा. धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण न देण्याची मागणी. अमृत भांगरेंच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा. राज्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातून येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघारी जाण्याची चिन्ह. राज्याला ऑक्टोबर हिटचा झळा. विदर्भ मराठवाड्यामध्ये पारा 35 अंशांपर्यंत तर इतर भागातील तापमानातही मोठी वाढ. नाशिकमध्ये टोमॅटोच्या प्रति कॅरेटला 50 ते 70 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटो फेकले उकिरड्यावर. धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यातील आलाने गावामध्ये कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. पावसाअभावी पिकाची वाढ खुंटली. रोगाचाही प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी हवालदिल. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सूरवाडीमध्ये विद्युत तारा तुटल्यानं 2 एकरावरील ऊस जळाला. नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलडाण्याच्या शेवगावामध्ये पालकमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतलं श्रींच्या समाधीचं दर्शन. संस्थेच्या वतीनं वळसे पाटलांचं स्वागत. पुण्याच्या मावळमधील 29 गावांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 10 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार.
नवापूर तालुक्यातील खांडबारा जिल्हा परिषद शाळेमध्ये 135 विद्यार्थ्यांमागे फक्त दोनच शिक्षक. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, शिक्षकांची नेमणूक करण्याची पालकांची मागणी. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसला गावामध्ये 8 दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा. पाण्याचे स्रोत उपलब्ध असूनही पाणी टंचाई होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. गोंदियामध्ये जलमिशन अंतर्गत 476 कोटींच्या खर्चातून 250 पाण्याच्या टाक्यांचं काम सुरू. मात्र टाकीचं निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला 50,000 दंड. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी गावामध्ये डेंग्यूचे 24 रुग्ण. डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू. ग्रामपंचायतीने योग्य उपाययोजना केल्या नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. जळगावच्या 40 गावात अवैध दारू बंदीसाठी सरपंचाचं पोलिसांना निवेदन. अवैध दारू विक्रीमुळे गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. अमरावतीतील पीएम किसान योजनेमधून 21,000 खातेदार शेतकरी बाद. ई केवायसी न केल्यानं 6,000 लाभ थांबला. कृषी विभागाची कारवाई. धाराशिवमध्ये तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. छबिना मिरवणुकीच्या तयारीचं नियोजन. तुळजाभवानी देवीच्या मानाच्या लाकडी पलंगाचं जुन्नरच्या राजुरीमध्ये जल्लोषात आगमन. पितृपक्षामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत गाजत निघाली भव्य मिरवणूक. पुण्याच्या मावळमध्ये वन्यजीव रक्षकांकडून कासवाचं रेस्क्यू. कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. सांगलीच्या चांदोली परिसरातील उदगीर पठार सध्या मिनी कास म्हणून नावारूपाला आलंय. पठारावरील दुर्मिळ जातीच्या फुलांमुळे पर्यटक पठाराकडे आकर्षित. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यामध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांची शेती बहरली. नवरात्र उत्सवात फुलांना मोठी मागणी. मुंबईतील समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ. आलिशान घर विक्रीने 9 महिन्यांमध्ये ओलांडला 11,400 कोटींचा टप्पा. पुणे जिल्हा परिषदेच्या सरळसेवा पदभरतीसाठी येत्या शनिवारपासून परीक्षा. रिगमन पद, वरिष्ठ सहाय्यक आणि विस्तार अधिकारी या पदांसाठी होणार परीक्षा. 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पुणे पालिकेकडून अर्जांचं आवाहन. येत्या सोमवारपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार. रेल्वे डब्यांमध्ये अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय.